नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये बऱ्याचशा जागा निघालेल्या आहेत, बऱ्याचशा म्हणजे 150 वर जागा निघालेल्या आहेत। चांगल्या जागा आहेत, पगारही चांगला भेटणार आहे, फीज पण जास्त नाही आहे। तर चला पाहूया डायरेक्टली ऑफिशियल नोटिफिकेशनवरती किती जागा निघाल्या आहेत, कोणकोणत्या जागा आहेत, पगार किती मिळणार आहे, फीज किती लागणार आहे आणि कधीपर्यंत अप्लाय करायचं या सगळ्या गोष्टी। मित्रांनो चला पाहूया आपण जाहिरातीवरती। तर मी तुमच्यासमोर ओपन करतो जाहिरात, हे पहा तुम्ही पाहू शकता, तुमच्यासमोर ओपन झालेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी तर्फे निघालेली जाहिरात क्रमांक 1063। मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता जागा कोणकोणत्या आहेत। तर इथे पहिली जी जागा आहे ती पशुवैद्यकीय अधिकारीसाठी आहे, 4 जागा निघाल्यात। त्याच्यासाठी जे एकत्रित मानधन मिळणार आहे म्हणजे पगार मिळणार आहे तो आहे 40,000 रुपये। आणि कॅटेगरीवाईज तुम्ही इथे पाहू शकता तुमच्या कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, त्या तुम्ही इथे चेक करू शकता। मित्रांनो दुसरी जागा आहे उद्यान अधिकारीसाठी, 8 जागा निघाल्यात। त्याच्यासाठी पगार मिळणार आहे 35,000 रुपये, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। तिसरी जागा आहे सहाय्यक उद्यान अधिकारी, त्याच्या 8 जागा निघालेल्या आहेत। त्याच्यासाठी 30,000 रुपये इथे पगार मिळणार आहे। त्याच्यानंतरची जागा आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी, 32 जागा निघालेल्या आहेत। त्याच्यासाठी 35,000 रुपये इथे पगार मिळणार आहे। त्याच्यानंतरची जागा आहे सुपरवायझरची, त्या 20 जागा निघालेल्या आहेत। त्याच्यासाठी 24,010 रुपये इथे तुम्हाला पगार मिळणार आहे। आणि पुढची जागा आहे परवाना निरीक्षक म्हणून, त्याचे 4 जागा निघाले आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला पगार मिळणार आहे 24,010 रुपये। मित्रांनो त्याच्या पुढची जागा आहे निरीक्षकासाठी, 16 जागा निघालेल्या आहेत आणि त्याच्यासाठी 25,500 पगार इथे भेटणार आहे मंथली। आणि त्याच्या पुढची जागा आहे आरोग्य सहाय्यक म्हणून, त्या 16 जागा निघालेल्या आहेत, त्याच्यासाठी सुद्धा पगार मिळणार आहे 24,010 रुपये। आणि लाईव्ह स्टॉक सुपरवायझर म्हणून ज्या 4 जागा निघालेल्या आहेत त्यासाठी 24,010 रुपये इथे पगार आहे। आणि ॲनिमल किपर म्हणून जी जागा निघाल्या त्या 4 जागा आणि त्यासाठी पगार मिळणार आहे 24,010 रुपये। आणि शेवटची जागा जी आहे ती माळी या गटासाठी आहे आणि माळीसाठी 52 जागा निघालेल्या आहेत आणि त्यासाठी पगार मिळणार आहे 22,820 रुपये। तर मित्रांनो एकूण जागा पाहिल्या तर तुम्ही पाहू शकता 168 जागा इथे निघालेल्या आहेत। आणि कॅटेगरीवाईज वर्गनिहाय तुम्ही इथे पाहू शकता तुमचे कोणत्या ह्याच्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती का भटक्या विमुक्त जाती का कोणत्या कॅटेगरी तुम्ही येता त्यानुसार तुम्ही ते चेक करू शकता। मित्रांनो इथे वयोमर्यादेविषयी आपण पाहू शकता उपरोक्त पदासाठी वर्गनिहाय वर जातीच्या दिनांकास किमान 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि कमाल वय इथे वयोमर्यादा आहे 38 वर्ष। आणि मागास प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 43 वर्ष आहे, म्हणजे 43 वर्षापेक्षा जास्त कुणाचं वय नसावं अशी इथं अट दिलेली आहे। मित्रांनो डिटेल्समध्ये पाहूया, तुम्ही पाहू शकता पहिले जे पद होतं पशुवैद्यकीय अधिकारी त्यासाठी शैक्षणिक अर्हता काय पाहिजे, तर मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील सर्जरी मेडिसिन किंवा गायकोलॉजिस्ट या विषयातील MVSC ही पदव्युत्तर पदवी किंवा BVSC अँड AH पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। उच्च शैक्षणिक अर्हता धारकास तसेच अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल असं सरळ लिहिलेलं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। मित्रांनो दुसरी जी जागा होती उद्यान अधिकारी, त्यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडील BSA ॲग्री ही पदवी असणं आवश्यक आहे। आणि शासकीय अथवा निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी संस्थेमधील उद्यानातील पर्यवेक्षकीय कामाचा किमान 5 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। मित्रांनो पुढची जागा होती सहाय्यक उद्यान अधिकारीसाठी, तुम्ही इथं पाहू शकता इथे पण तुम्हाला कृषी विद्यापीठातील BSA ॲग्रीची तुमची पदवी असायला पाहिजे। त्याच्याबरोबर उच्च शैक्षणिक अर्हताधारकाला इथं जास्त प्राधान्य दिलं जाईल आणि तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। मित्रांनो कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी सुद्धा इथे तुम्हाला अभियांत्रिकी शाखेची तुम्हाला पदवी असणं आवश्यक आहे स्थापत्य विभागाची, म्हणजे सिव्हिलमधून तुमचं इंजिनिअरिंग असलं पाहिजे तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता। मित्रांनो सुपरवायझर पोस्टसाठी सुद्धा तुम्ही पाहू शकता इथं मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी का तुम्हाला पाहिजे, म्हणजे कमीत कमी तुमचा डिप्लोमा तरी पाहिजे सिव्हिलमधला तर तुम्ही ते अप्लाय करू शकता। मित्रांनो परवाना निरीक्षकसाठी तुमची जी शैक्षणिक अर्हता आहे ती इथं दिलेली आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालेल, म्हणजे तुम्ही फक्त ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्हाला मराठी शासनाची मराठी आणि इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। मराठी टंकलेखनाचा वेग तुमचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन शब्दाचा वेग हा 40 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अर्हता असणे तुमच्याकडे आवश्यक आहे आणि तुम्हाला मराठीचा ज्ञान मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। मित्रांनो निरीक्षक या पदासाठी तुम्ही पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालेल। त्याचबरोबर तुम्हाला शासनमान्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि उच्च शैक्षणिक अर्हता व अनुभव धारकास इथं प्राधान्य दिले जाईल आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। मित्रांनो आरोग्य सेवक किंवा आरोग्य सहाय्यक ही जे जागा निघाली आहे त्याच्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता
शैक्षणिक अर्हतेमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालेल, त्याचबरोबर शासकीय अथवा निमशासकीय संस्थामधील स्वच्छता विषयक कामातील पर्यवेक्षकीय कामाचा तुम्हाला अनुभव असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर उच्च शैक्षणिक अर्हता धारकास इथं अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. मित्रांनो, लाईव्ह स्टॉक सुपरवायझरच्या जागेसाठी तुम्ही इथं पाहू शकता. शैक्षणिक अर्हतेमध्ये शासनमान्य संस्थेकडील पशुवैद्यकीय शास्त्रातील किमान पदविका उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला मराठीचं नॉलेज पाहिजे आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील लाईव्ह स्टॉक सुपरवायझरचा कोर्स तुम्ही केलेला पाहिजे आणि तोही उत्तीर्ण पाहिजे. मित्रांनो, ॲनिमल कीपर याच्यासाठी जी जागा निघाली आहे त्याच्यासाठी तुम्ही शैक्षणिक अर्हता पाहू शकता. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील पशुवैद्यकीय पदविका उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच प्राणी संग्रहालयाच्या ठिकाणी कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला संगणकाचंही नॉलेज असणं आवश्यक आहे. मित्रांनो, शेट्टी यांनी अर्थी इथं दिलेले आहेत. जसं करार पद्धतीने मानधन नेमणूक फक्त 6 महिने कालावधीसाठी तात्पुरत्या हंगामात स्वरूपाचे असतील आणि बाकीच्या काही गोष्टी तुम्ही इथे येऊन चेक करू शकता. मित्रांनो, किमान अर्हतेमध्ये नमूद केलेल्या अंतिम वर्षाची उत्तीर्ण टक्केवारी कशी बघितली जाईल ती पाहू शकता तुम्ही. इथं 50% गुण पकडले जातील, 40-60% असतील तर, आणि 61-80% मार्क्स असतील तर 70% पकडले जातील आणि 81%च्या वरती असतील तर 90% तुमचे इथं पकडले जातील. आणि अतिरिक्त शैक्षणिक पात्रतेमध्ये पदवी असेल तर 3 गुण, पदवी प्लस पदविका असेल तर 5 गुण, पदव्युत्तर पदवी असेल तर 10 गुण, आणि शासकीय निमशासकीय कामाचा अनुभवानुसार इथे 1 वर्षाचा अनुभव असेल तर 3 गुण पकडले जातील आणि 1-3 वर्षाचा असेल तर 5 गुण आणि 3-5 वर्षाचा असेल तर 7 गुण आणि 5 वर्षापेक्षा जर जास्त अनुभव असेल तर 10 गुण इथे पकडले जातील. यानुसार तुमचं इथे सिलेक्शन होईल, तुमची निवड होईल. कमाल गुण मर्यादा ही 100 राहील आणि त्याच्यावरून तुमचं इथं निवड होईल, तुमची निवड होईल. लक्षात ठेवा, या पद्धतीने तुमची निवड इथे होणार आहे. बाकीच्या अर्ज करण्याची पद्धत कशी राहील तर पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख तुम्हाला इथे दिली जाईल 17/9 म्हणजे 17 सप्टेंबर 2021 तुम्हाला इथे अर्ज करावा लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, सकाळी 3/9/2021 सकाळी अर्ज स्वीकारण्यास चालू झालेला आहे. 9:45 ते 17/9/2021 रोजी संध्याकाळी 6:15 तुम्ही ते अर्ज करू शकता. त्यासाठी ऑनलाईन जी वेबसाईट आहे, संकेतस्थळ आहे, ते आहे www.pcmcindia.gov.in. या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इथे तुमचा अर्ज भरायचा आहे. तर मित्रांनो, सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्राशी शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहिती होईल या जाहिरातीविषयी. आणि जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल का तुम्हाला सरकारी नोकरी मिळावी तर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला रोज सरकारी नोकरीविषयी व्हिडिओज बघायला मिळतील. तर मित्रांनो, माझे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला दाखवलं बटन मिळेल सबस्क्राईब लिहिलेलं, ते दाबून सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एक घंटा येईल, बेल आयकॉन येईल, त्याला दाबून तुम्ही ऑलरेडी सेट करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ बनवला त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, पाहूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन जाहिरातीसह. तोपर्यंत धन्यवाद.